घर मानवाचं सर्वात मोठं स्वप्न. या स्वप्नासाठी तो आयुष्यभर अविरत कष्ट उपसतो. सगळ्या जगाला तोंड दिल्यावर रात्री मायेनं कुशीत घेतं ते त्याचं घरच. हजारो वर्षांच्या वाटचालीत मानवाचं हे स्वप्न मात्र अभंग राहिलं. घर वास्तव्य असलेलं असो वा ओसाड, हृदयाच्या डोळ्यांनी पाहिलं तर तुम्हालाही सहज जाणवेल की दगड विटांच्या या निर्जीव वाटणाऱ्या घरांनाही स्वतःचं एक व्यक्तिमत्व असतं, एक आत्मा असतो. हाच विचार सर्वप्रथम केला तो आपल्या प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी, वैज्ञानिकांनी, आणि मग स्थापत्यशास्त्र, विज्ञान आणि अध्यात्माच्या जोडीनं उगम झाला वास्तुशास्त्राचा. आपल्या भारत देशानं, आपल्या महान प्राचीन संस्कृतीनं मानवजातीला अनेक वरदानं दिली. कौटिल्यानं अर्थशास्त्र आणि राजनीती, भास्कराचार्यांनी अंकगणित, चरक सुश्रुतांनी आयुर्वेद आणि शल्यशास्त्र, विश्वकर्मांनी स्थापत्यशास्त्र, अशा अनेक असाधारण विद्या मानवजातीच्या कल्याणासाठी जगाच्या सुपूर्द केल्या. काळाच्या ओघात पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करण्याच्या नादात आपणच आपली संस्कृती विसरलो आणि अनेक भारतीय विद्यांना आणि शास्त्रांना ग्रहण लागलं. वास्तुशास्त्रही त्यातून सुटलं नाही. पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत सर्व व्यापी पंचमहाभूतांचा अभ्यास करून त्या अनुरूप कल्याणकारी वास्तूची निर्मिती करणाऱ्या वास्तुशास्त्राचा आपल्याला विसर पडला आणि आपल्या सर्वोच्च स्वप्नांनाही ग्रहण लागण्याची वेळ आली. पण शाश्वत संस्कृती, मूल्य आणि शास्त्र कधीही नष्ट होत नसतात. त्यांच्यावर चढतात ती केवळ अज्ञानाची पुट. आज गरज आहे ती वास्तुशास्त्राच्या तेजस्वी सूर्याला झाकळून टाकणाऱ्या या अज्ञानाच्या कृष्ण मेघांना दूर करण्याची. फेंगशुई तज्ञ, प्रसार माध्यम आणि काही अल्पमती माणसांनी वास्तुशास्त्रावर उडवलेल्या अपप्रचाराच्या डागांना धुऊन टाकण्याची. वास्तुशास्त्र म्हणजे तोडफोड, वास्तुशास्त्र म्हणजे थोतांड यासारखे अनेक अपसमज लोकांच्या मनातून दूर करण्याची आणि या महान प्राचीन शास्त्राला पुनरुज्जीवित करण्याची. हेच कार्य 1997 पासून अथक आणि अविरतपणे करत आहे एक परिवार, वास्तु रविराज. जून 1997 पासून व्यावसायिक कामांना प्रारंभ केलेली वास्तु रविराज परिवारातील पहिली संस्था म्हणजे डॉक्टर रविराज वास्तु स्पिरिच्युअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. देश विदेशातील 23,000 अधिक संतुष्ट ग्राहकांच्या पाठिंब्यावर उभी असलेली भारतातील सर्वात मोठी वास्तुशास्त्र सल्ला देणारी संस्था असा या संस्थेचा गौरव अनेक मान्यवरांनी केला आहे. निवासी घरे आणि संकुल, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, शॉपिंग मॉल्स, मल्टीप्लेक्स, औद्योगिक संकुल, धार्मिक स्थळे, विविध दुकाने, इतकंच नव्हे तर अनेक सरकारी वास्तूंचं परीक्षण करून तेथील वास्तुदोष जाणून घेऊन कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता त्यांना वास्तुदोष मुक्त करून भरभराटीस आणण्याचं काम 1997 पासून ही संस्था अविरतपणे करीत आहे. वास्तुदोष मुक्तीसाठी वापरली जाणारी यंत्र, पिरामिड्स, स्फटिक, आध्यात्मिक चिन्ह आणि इतर अनेक साधनं या संस्थेच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागानं विकसित केली आहेत. अत्युच्च दर्जा राखण्यासाठी वास्तु रविराज नावाची ही सर्व साधनं वास्तु रविराज परिवारातीलच एका संस्थेकडून उत्पादित आणि वितरित केली जातात आणि ती म्हणजे सनराज मॅन्युफॅक्चरिंग अँड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. वास्तु रविराजच्या या यशाच्या मानकऱ्यांमध्ये उच्च शिक्षित वास्तुतज्ञांचा ताफा, कर्मचारी आणि अद्ययावत संगणकीकृत साधन सामुग्री तर आहेच, परंतु वास्तु रविराज परिवाराचे मेरुमणी आहेत आपल्या अथक परिश्रमांनी प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राला जगनमान्यता मिळवून देणारे डॉक्टर रविराज अहिरराव. नोव्हेंबर 2001 मध्ये कोलंबो येथील विद्यापीठानं त्यांना सुवर्ण पदकासह डॉक्टरेट देऊन सन्मानित केलं. त्याआधी
सप्टेंबर 2001 मध्ये त्यांना मॉरिशस मध्ये सुवर्ण पदकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित केलं गेलं। देश विदेशातील प्रॉपर्टी एक्झिबिशन्स, सेमिनार्स, विज्ञान परिषदा, इतकंच नव्हे तर जवळजवळ सर्व आघाडीची टीव्ही चॅनल्स, एफएम रेडिओ आणि वृत्तपत्रांच्या माध्यमाद्वारे वास्तुशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यात डॉक्टर रविराज नेहमीच आघाडीवर राहिले। वास्तुशास्त्रावर आधारित मराठी आणि इंग्रजी ग्रंथांचं लेखनही त्यांनी केलं। हे ग्रंथ तसंच वास्तु संस्कृती या मासिकाद्वारे त्यांनी वास्तुशास्त्र घराघरात पोहोचवलं। हा क्लिष्ट विषय सहज समजावा म्हणून त्यांनी वास्तु रविराज या एकपात्री मराठी नाटकाची निर्मिती आणि सादरीकरण करून मनोरंजनाद्वारे वास्तुशास्त्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं। सुवर्ण पदक, बेस्ट वास्तुशास्त्र कन्सल्टंट ऑफ द इयर, वास्तुरत्न, वास्तुश्री, वास्तु सम्राट, महाराष्ट्र नक्षत्र, प्राइड ऑफ नेशन असे अनेक विविध स्तरांवरील मान सन्मान मिळवताना वास्तुशास्त्राला जगभर मान्यता मिळवून द्यायची हे एकच ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं आणि याच भावनेतून 7 फेब्रुवारी 2009 मध्ये त्यांनी आपल्या पत्नीसह भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या समोर वास्तुशास्त्र तसंच इतर प्राचीन भारतीय शास्त्रांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना मांडली। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणतात, परंतु डॉक्टर रविराज यांच्या पत्नी सौ मंजुश्री अहिर राव या नेहमीच आपल्या पतीच्या एक पाऊल पुढे राहिल्या, कारण वास्तुशास्त्रात डॉक्टर रविराज यांनी त्यांना गुरु मानून वास्तुशास्त्राचा अभ्यास त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पूर्ण केला। मूळच्या पॅथॉलॉजिस्ट असलेल्या सौ मंजुश्री यांच्या कारकिर्दीला 1997 साली एक वेगळंच वळण लागलं जेव्हा उभयतांचे गुरु परमपूज्य श्री अण्णा म्हस्के यांनी त्यांना वास्तुशास्त्र मार्गदर्शनाच्या व्यवसायात पदार्पण करण्यास सांगितलं आणि रविराज यांना त्यांचे शिष्यत्व पत्करण्याचा आदेश दिला। सौ मंजुश्री वास्तुशास्त्राबरोबरच रेकी, क्रिस्टल, यंत्रशास्त्र, डाउजिंग या विषयात पारंगत आहेत। अनेक वृत्तपत्र, मासिक आणि टीव्ही सारख्या प्रसार माध्यमाद्वारे वास्तुशास्त्र मार्गदर्शन, प्रचार आणि प्रसार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। वास्तुशास्त्राचा जगभर प्रसार करण्यासाठी आणि सर्वत्र लोकांना वास्तु मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी एकटे डॉक्टर रविराज अपुरे आहेत याची उभयतांना जाणीव होती। याचसाठी त्यांनी वास्तुशास्त्रात पारंगत वास्तुतज्ञांची एक फौजच तयार करायचं ठरवलं आणि वास्तुशास्त्र एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनचा जन्म झाला। थिअरी, प्रॅक्टिकल्स, केस स्टडीज, प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि विना तोडफोड उपाययोजनांचं सखोल प्रशिक्षण देऊन अत्युच्च दर्जाचे वास्तुतज्ञ तयार करण्याचं काम संस्थेच्या 30 हून अधिक केंद्रांद्वारे केलं जातं। डिसेंबर 2009 पर्यंत 3000 हून अधिक विद्यार्थ्यांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं असून त्यापैकी 1200 हूनही अधिक वास्तुतज्ञ आज भारताच्या कानाकोपऱ्यात आणि विदेशातही व्यावसायिकरित्या वास्तु मार्गदर्शन करत आहेत। ऑडिओ व्हिज्युअलच्या अनोख्या प्रयोगाद्वारे आज निरनिराळ्या केंद्रातील शेकडो विद्यार्थ्यांना डॉक्टर रविराज एकाच वेळी मराठी, हिंदी तसंच इंग्रजी भाषेत वास्तुशास्त्राचं प्रशिक्षण देतात। इंटरनेटवर ई लर्निंगच्या माध्यमातून या प्रशिक्षणाच्या कक्षा आता सर्व जगाला गवसणे घालत आहेत। सखोल आणि अत्युत्कृष्ट प्रशिक्षण, अत्याधुनिक साधनांचा वापर आणि स्वतः डॉक्टर रविराज यांच्या मार्गदर्शनामुळे या संस्थेला नोव्हेंबर 2005 साली राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट वास्तुशास्त्र प्रशिक्षण संस्था हा सन्मान प्राप्त झाला। यशाची वेगवेगळी शिखर पादाक्रांत करत असतानाही आपल्या मूळ उद्देशापासून वास्तु रविराज परिवार जराही दूर गेलेला नाही। प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी विद्यापीठाची स्थापना, सर्वोत्कृष्ट ग्रंथालयाची निर्मिती, सर्व आधुनिक बांधकामांमध्ये वास्तुशास्त्राचा समावेश, संपूर्ण जगभर वास्तुतज्ञ तयार करणे अशा अनेक संकल्पांवर वास्तु रविराज परिवार 1997 पासून अथक परिश्रम करत आहे आणि भविष्यात
हे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी वास्तू रविराज परिवार समर्थपणे कार्य करत राहील. या प्राचीन भारतीय शास्त्राचं पुनरुज्जीवन, संरक्षण आणि संवर्धन करण्याचं शिवधनुष्य वास्तू रविराज परिवारानं उचललं आहे. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी वास्तुशास्त्राचा तेजस्वी सूर्य जागतिक नभपटलावर अनंतापर्यंत झळकत ठेवण्यासाठी वास्तू रविराज परिवार वचनबद्ध आहे.